भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की रेणू शर्माने जे आरोप केलेले आहेत त्याची शहानिशा होत राहील, परंतु स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की करुणा शर्मा बरोबर गेले 15 वर्ष माझे शारीरिक संबंध होते, मला 2 मुलं झाली, त्यांना माझी 8 9 लावलेले, ते शाळेत जातात. ही इट्सेल्फ घटना ती त्यांनी राजीनामा देण्यासाठी पुरेशी आहे. इतक्या मोठ्या पदावर राहणाऱ्या माणसाने हिंदू कोडप्रमाणे आपल्याला पहिला घटनास्फोट झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही, असं असताना सुद्धा आपण दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवतो, मुलं होतात, आडनाव देतो, शाळेमध्ये ती दाखल होतात, हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते अतिशय संवेदनशील नेता आहेत आणि त्यामुळे ते स्वतःहून राजीनामा देतील अशी माझी खात्री आहे. त्यांनी राजीनामा नाही दिला तर उद्धवजींनी किंवा पवारसाहेबांनी हा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरावं लागेल. एकतरी मुलं असल्याचं लपवल्याचं पण आहे, पण आता किरीट सोमय्याने एक तक्रार दाखल केलेली आहे निवडणूक आयोगाकडे, त्याच्यामध्ये मालमत्ता लपवल्याचा पण उल्लेख केलेला आहे, त्याबाबत काही माहिती आहे? हा नवीन विषय आहे, मला माहीत नाही, परंतु त्यांनी मुलं लपवली हे सुद्धा त्यांची निवडणूक रद्द व्हायला पुरेसं आहे.